शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 49 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. गत 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यापैकी 49 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 367 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 405 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9981 झाली आहे. आज 57 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरुवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8876 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 318 मृत्यूची नोंद आहे.